हाय नमस्ते, मी पूजा सराफ राजश्री मराठीच्या हॅशटॅग लव्ह स्टोरी या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये एक फार छान कपल आहे. जवळजवळ 30 वर्ष आज ते दोघं एकत्र आहेत आणि असं ते कपल म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी आणि त्यांची वाईफ दीपा गवळी. तर त्यांच्या या लव्ह स्टोरीविषयी मला जाणून घ्यायचं आहे. त्यांची लव्ह स्टोरी म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं. तर नेमका हा सगळा अनुभव कसा होता, कुठून सुरुवात झाली, कोणी कोणाला अप्रोच केला आणि कोणी होकार दिला, या सगळ्या विषयी मला जाणून घ्यायचं आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. हाय मिलिंद सर आणि दीपा मॅम, खूप खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीच्या हॅशटॅग लव्ह स्टोरी मध्ये. थँक्यू, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस. येस, सो जसं सेगमेंटचं नाव लव्ह स्टोरी आहे, मला तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी विषयी जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी दोघही कसे आहात? आम्ही कसे दिसतो आहोत? अरे कमाल, मस्त. आणि तुला कॉंग्रॅच्युलेशन आणि तुला थँक्यू. तू अशा व्यक्तीला स्क्रीनवर आणलेलं आहेस जी कधीही येत नाही. आणि आज पहिल्यांदा मी तासभर जे डिले झालो आहे, म्हणजे 5-4 वाजताची जी आपली झूम मीटिंग होती, ती मीटिंग आपण आता 5 वाजता सुरू करतो आहोत. त्याच कारण आहे तिला कन्व्हिन्स करणं आणि कॅमेरा समोर आणणं. इट इज सो डिफिकल्ट. काल इच्छा लेकीनी, म्हणजे माझ्या आमच्या लेकीनी मिथिलानी पण तिला कन्व्हिन्स केलं आणि आता फायनली शी हॅज कम ऑन द स्क्रीन. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच. बोलणी खाल्ली आहेत, खूप खूप बोलणी खाल्ली आहेत. तुम्ही हे काय करताय, तुमचं काम आहे, तुम्ही करा ना, मला कशाला, म्हणजे मी काय बोलणार. आणि तुला माहितीये का, इतकी फिल्मी आहे, ऍक्च्युली ही फिल्मी आहे. ओके. तिने मला उदाहरणं किती किती उदाहरणं दिली असतील. अनिल कपूरची बायको कधी येते का? अरे बापरे. बोलतोय का त्यांना स्क्रीनवर? मग मी कशाला यायला पाहिजे? चिमटा काढला तिने आता मला. ओके, आपण ब्रेक आता मी गप्प बसणार आणि ती बोलणार. येस येस, नक्कीच. आणि मला खूप आवडेल तुमची लव्ह स्टोरी ऐकायला. सो मी पहिलेच विचारते, कुठे भेटला तुम्ही आणि कसं जुळून आलंय सगळं? येस, स्टार्ट. तुम्ही सांगा ना कुठे भेटलं ही सांगा. मी गप्प, मी गप्प आहे. ओके, नाही पण तू सांग का. मी सांग बर, आम्ही पहिल्यांदा भेटलो म्हणजे आम्ही एकमेकांना बघितलं जळगाव मध्ये. ओके. जळगावला मी शेगावला चाललो होतो, मध्ये एक फॅमिली वेडिंग होत आणि त्या वेडिंग साठी मी आई, वडील, माझी बहीण, आम्ही सगळे जळगावला, हिच्या मोठ्या बहिणीकडे, तिचं सासर जळगाव, त्यामुळे आम्ही सगळे तिथे उतरलो. आणि मी एंटर, घरात एंटर केल्या केल्या मी दीपाला बघितलं आणि बसलो बेट बस साईड. म्हणजे हे क्यूट असं लव्ह, म्हणजे लव्ह ऍट फर्स्ट साईट म्हणतात ते खरंच तुमच्या बाबतीत घडलं आणि हे लव्ह मॅरेज आहे, पुढे सगळं छान चालू झालं. पण मग डेटिंगची सुरुवात कुठून झाली? नाही, मग आम्ही त्या लग्नामध्ये जेवण वाढायला, हिने एक सुंदरसा लाल ड्रेस घातला होता, लांब जडक केस, आणि मला अजूनही आठवत. आणि ही जेवताना मग मला खास करून गोड वाढणं आणि बुंदी होती लग्नात, ती बुंदी घेऊन वाढणं आणि आमची नजरानजर चालली होती. तिचा भाऊ होता सुशील तिच्या बरोबर आणि मी माझी आई बाजूला बसली होती. आईला मी म्हटलं की मम्मा मला या मुलीशी लग्न करायचं. बरं, आमचं वय काय होतं, मी 10वी पास झालो म्हणून शेगावला. ओके. 10वी मी पास झालो आणि ते शक्यता कमी होती माझे पास होण्याची, म्हणून माझ्या बहिणीनी शेगावला नवस केला होता की माझा जर भाऊ पास झाला तर मी त्याला घेऊन येईन शेगावला. म्हणून आम्ही शेगावला चाललो होतो, म्हणजे मी 10वी पास झालो होतो आणि ही 10वी. अच्छा. आणि मी त्यावेळेला आईला म्हटलं की मला या मुलीशी लग्न करायचं, तर मम्मा म्हणाली ही बहुतेक बंधूची बहीण आहे. आणि मग तिने बंधूला बोलवलं,
बंधूला सांगितलं की नितीन बघ काय म्हणतोय की त्याला तुझ्या बहिणीची लग्न. बंधू म्हणाली अगं भाऊ मावश किती छान, जर असं दोघांचं लग्न झालं तर आपल्या दोघांनी फॅमिली एकत्र येतील वगैरे. आणि तिथे त्यांनी ठरवून टाकले. ओके, बरं, त्या लग्नामध्ये कन्फर्मेशन काय नाही, लव्ह ऍट फर्स्ट साईट, पण आम्ही एकमेकांना भेटलो नव्हतो, बोललो नव्हतो. आणि मग 4-5 वाजता निघायची वेळ झाली आणि ती तिच्या भावाबरोबर अशी चालली होती. मी धावत 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 त्या हॉलच्या बाहेर येऊन थांबलो आणि त्या कठड्यावर असं बसलो की ती अम्बेसिडर गाडी, बरं, दोघे भाऊ पण यांच्यापेक्षा 2 वर्षांनी होत्या, तर तो अम्बेसिडर गाडी घेऊन, तोही 18 वर्षाचाच होता, 17-18 वर्ष, आणि अम्बेसिडर गाडी घेऊन, ही अम्बेसिडर गाडीमध्ये बसणार आणि कन्फर्म कसं करायचं म्हणून ना मी लांबून असा हात केला, फिल्म मध्ये करतो ना, आणि मला आठवतं तिचा भाऊ होता, त्या भावाच्या पाठी मागे हात करून तिने असा मला हात केला. दॅट वॉज द कन्फर्मेशन, बाकी काय कन्फर्मेशन नव्हतं. किती गोड. त्याच्यानंतर बहुतेक आम्ही 6 महिने 8 महिने वर्षभरानंतर भेटलो. ओके, पण आता कन्फर्म होते लग्न करायचं, तर माझं कन्फर्म होत लग्न करायचं, कन्फर्म होत ती सांग. हा प्लीज दीपा, मी तुम्हाला विचारणारच होती की तुम्हाला कसं, तुमचं पण लव्ह ऍट फर्स्ट साईट झालं, पण मनात काय फिलिंग होती तेव्हा? नाही, मी बघितलं तेव्हा असं काही लग्न वगैरे असं आठवलं नाही, पण मला आवडले तेव्हा. आणि मग मी असं बोलली नाही कोणाला, पण मुलींच्या आईनीच माझ्या मम्मीला, आईला विचारलं की असं मला आवडलंय आणि लग्न करायचं. फार गोड, फार गोड. म्हणजे एका लग्नात भेटले आणि लगेच तुम्ही तुमचं लग्न ठरवून टाकलं, खूप मस्त. वा, मला फारच ऐकून बरं वाटतंय. आणि जसं तुम्ही म्हणाल की 6 महिन्यांनी का 1 वर्षाने तुम्ही भेटलात कन्फर्मेशन मिळाल्यानंतर, मग ते इतकी भेट कशी होती इतक्या दिवसांनी, इतक्या महिन्यांनी? मी एक पिक्चर करत होतो त्यावेळेला, चिकन फिल्म होती संपत्ची दिवसांचे, आणि त्या फिल्मच्या शूटिंग साठी गेलो आणि ही तिच्या नातेवाईकांकडे मुंबईत आली होती आणि हिची बाई, आणि ही घरी आली. बरं, मी नव्हतो घरी, मी शूटिंगला गेलो आणि ज्या वेळेला रात्री मी शूट करून आलो तेव्हा माझ्या मम्मानी सांगितलं, बरं आमच्याकडे पाहुणे आले होते, माझे मामा मामी वगैरे सगळे आले होते. मी घरी आल्यानंतर मला मम्मा म्हणाली की अरे दीपा आणि भावना आल्या होत्या घरी, तुला विचारत होत्या, तू नव्हता तुला भेटायला आली. आणि मला म्हटलं कुठे जात होत्या, ते म्हणले आज रात्री जाणार आहे त्या परत धुळ्याला. तर त्यांनी निरोप दिला होता की जमलं तर मग स्टेशनवर पाठवा, म्हणजे तशी लेट होईल ना आमची. मी जे सटकलो, बरं माझे मामा थांबवतात, मामी थांबवतात, आई म्हणते अरे पाहुणे आले तरी काम म्हणतं, नाही मी जरा भेटून येतो त्यांना, ते आज ट्रेनने जातील. आणि जे धावत धावत गेलो, 9ची ट्रेन होती वाटतं मला सांगितलं, 9 वाजल्यापासून त्या दादर स्टेशनच्या 6 नंबर प्लॅटफॉर्मवर इकडनं तिकडे तिकडनं इकडे चौकशी केली चौकशी केली, धुळ्याला जाणारी ट्रेन धुळ्याला जाणारी ट्रेन, कळलं तर ती ट्रेन 11 वाजताची. परत 9 वाजल्यापासनं मी 11 वाजेपर्यंत फिरतोय त्या स्टेशनवर, दमून गेलो. खूप मोठं स्टेशन आहे, तर दादर स्टेशनचं 6 नंबर प्लॅटफॉर्म बघितलं झालं, खूप प्रचंड मोठा आहे. थकून गेलो, 11 वाजता मी तिकडे चौकशी केली तर कळलं की ट्रेन 1 तास लेट आहे. आणि म्हटलं आता हे कुठला डबा बोगी, काहीच माहिती नाही, त्यावेळेला मोबाईलही नाही, काहीच नाही, फक्त या ट्रेननी या वायसर जाणार आहेत धुळ्याला एवढं माहिती. आणि मी स्टेशनला फेऱ्या मारतोय आणि त्या गेटच्या बाहेर आलो, बरोबर 12:15 वाजता दीपा भावना आणि शालिनी मावशी, तिची मावशी, तिघही टॅक्सीतनं उतरल्या आणि चालत चालत येत होत्या. आणि मी 6 महिने वर्षानंतर बघितलं परत आणि ती पण इतकी खुश झाली. तर त्या याच्यामध्ये माझ्याशी बोललीच नाही, आता असं करते नाही असंच करायची, माझ्याशी काही बोलली नाही, मी भावनाशीच बोलली. आणि भावना इकडच्या तिकडच्या गप्पा मारते खूप छान. आणि बरं भावनाचा साखरपुडा झाला होता, त्याचे अल्बम आम्ही स्टेशनवर ते बघतोय, गप्पा मारतोय. शालिनी मावशी गप्पा मारतो, तिच्याशी गप्पाच नाही,
अगदी ही मॅच बोलतच मला सांगून आठवलं. आणि ट्रेन लागली, ट्रेन लागली आणि मग मी सामान वगैरे त्यांचं डब्यात ठेवलं. मग शालीन मावशी चढली, बरं बोलणं काहीच नाही, कन्फर्मेशन काही नाही, तिला आठवतंय की नाही मला आठवत नाही, म्हणजे माहित नाही. पण मला आठवतंय की भावना चढली त्याच्यामध्ये, बोगीमध्ये शालिनी मावशी चढली आणि ही जाणार तिच्या मागे. मी दोन बॅगा घेऊन असत आणि जाता जाता दीपाला म्हटलं, दीपा आय लव्ह यू. दीपा अशी मागे वळाली आणि म्हणाली मी याचीच वाट बघत होतो. गोड. ते झालं. त्याच्यानंतर काय नाही, ती ट्रेन निघाली आणि ते स्टेशनवर बघत बसलो, बघत बसलो गेली ट्रेन. आणि त्याच्यानंतर परत 6 महिने 8 महिने वर्षभर ही ज्या वेळेला मुंबईला शॉपिंगला येईल बरोबर किंवा याला येईल तेव्हा भेट होईल वगैरे असतात आमचं व्हायचं. त्यामुळे आमचा गॅप असायचा असा 6 महिने वर्ष वर्ष एक एक वर्षानंतर. त्याच्यानंतर आम्ही 8 वर्षांनी लग्न. त्याच्यानंतर 8 वर्षांनी त्याच्यानंतर शाळा सुटली, कॉलेज मध्ये एंटर केलं आणि या लव्ह स्टोरी सुरुवात. वाव, फुल फिल्मी आणि खूप मस्त, खूप गोड स्टार्ट आहे तुमच्या लव्ह स्टोरीची. मला फार आवडली. नाहीच आहे याच्या पुढे सगळं फिल्मी प्रकार सुरू झाले. सांगा मला, मला ऐकायला नक्की आवडेल. कसे मग एकत्र कधी आलात, खूप वेळ टाइम स्पेंड केला, असं कधी झालं किंवा घरी कसं सांगितलं हे सगळं? मी माझ्या घरी तर तेव्हाच सांगितलं होतं, त्या लग्नामध्ये आईला सांगितलं होतं. वडिलांना खूप नंतर सांगितलं. पण ते पण कसं होतं, तुम्ही इमॅजिन करा 11वीतला मुलगा, बरं अभ्यासाची बोन, त्यांनी जर सांगितलं की मला अशा अशा मुलीशी लग्न करायचं, तर बाकीचे जे मोठी माणसं होती ना घरात, करू करू हा, ते मामा मामी काका वगैरे सगळे असं ते खुश असत. अच्छा अच्छा गुळाची का, बरं वाहतुकलीचा खेळ असतो ना, तसं त्या सगळ्यांना वाटायचं की त्यांचा वाहतुकीचा खेळ आहे, त्यांचं काही धरण नाही असं म्हणताय. बघू सिरियस केव्हा झालं, आमचे एक नातेवाईक त्यांच्या घरी जाऊन आईला भेट. बरं दीपाचे वडील गेले होते 1 वर्ष आधी, आम्ही भेटायच्या 1 वर्ष आधीच दीपाचे वडील गेले. त्यामुळे घरातला मोठा माणूस म्हणजे करता म्हणजे मुन्नाच, मुन्ना म्हणजे सुशील दीपाचा भाऊ, तर तो पण 12वी होता. त्यामुळे तेही लहान होते. भाऊसाहेब भाऊ वगैरे हे सगळे जे चुलत भाऊ ते थोडेसे घरात डिसिजन मेकर्स होते. तर आमच्या एका नातेवाईकाने जाऊन सांगितलं की ते गौरी साहेबांचा मुलगा जो आहे ना तो म्हणतो की दीपाशी लग्न करायचंय वगैरे असं. तर मग आईला थोडी काळजी वाटायला लागली की हे ना सगळी चर्चा होतीये आणि हा एक वेडा मुलगा आहे तो माझ्या मुलीशी लग्न करायचं म्हणून बोंबा मारत चुकला आहे. पण मी सगळ्या जगाला डिक्लेअर करून टाकलं होतं की लग्न करणार नाही. तर मला ना खूप छान दीपाची आई छोड आणि तिने एक ना सुंदर पत्र लिहिलं. परत ते पत्र भावनानी लिहिलं, आईनी सांगितलं, भावनाच्या अक्षरामध्ये तिच्या मोठ्या बहिणीच्या अक्षरामध्ये ते पत्र आम्हाला, ते पत्र अजूनही आमच्याकडे. ते पत्रात आईनी असं लिहिलं होतं की हे खूप छान आहे, म्हणजे दीपाचं आता शिक्षणाचं आणि मुलींचं शिक्षणाचं वय आहे. ज्या वेळेला तिच्या लग्नाची लग्नाचा आम्ही विचार करू त्यावेळेला नक्की आम्ही मिलिंद रावांचा विचार करू. बरं मला ते राव आणि रिस्पेक्टली ते त्यांच्याकडे पद्धत होती. मी पण लग्नाच्या आधी 8 वर्ष मला अरेखुरे वगैरे सगळं करायचे आणि नंतर मग आहो मी 1.5 वर्ष तिच्याकडे बघितलंच नव्हतं, आहो आहो करत होते. पण तिने काय सोडलं नाही की अजून आता सुरुवात केली ना आपण व्हिडिओच्या वेळेला, तर मिलिंद म्हणाली आणि नंतर मग आहो म्हणाली, लक्षात आलं. तर आईने छानस पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये इथं छान मॅच्युअर पद्धतीने लिहिलं की तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या,
लग्नाची त्यावेळेला लग्नाचं वय होईल त्यावेळेला आम्ही विचार करू. ऍक्च्युली ते पत्र वॉज अ व्हेरी गुड इन्स्पिरेशन फॉर मी. तोपर्यंत मी अल्लडच होतो, तोपर्यंत मला काही फारशी जबाबदारी अशी माहिती नाही. पण ते इतकं छान मोठ्या माणसांनी इतक्या आपल्याला कॉन्फिडन्स दाखवला किंवा आपल्याला आउटराइट रिजेक्ट केलं नाही किंवा कुठेही रागवलं नाही किंवा ते काय त्यांना जरा असं थांबायला सांगा तुम्ही असं बोलू नका वगैरे असं काहीही न करता छान पद्धतीने आम्हाला समजून सांगितलं की हे वय नाही, अभ्यासाचं वय, अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा आणि जेव्हा लग्नाचं वय होईल तेव्हा आपण विचारतो. आणि तसंच केलं पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल रिलेशनशिप मध्ये आला असाल म्हणजे संमतीने दोघांच्याही आणि परिवाराच्याही संमतीने तेव्हाच्या काळी एक डेट प्रकाराचा असंच नसेल मला असं वाटतं. म्हणजे आता असं कॉफी डेट वरती जातात किंवा भेटतात तसं तेव्हा काय होतं, कशा प्रकारच्या डेट असायच्या? आठ वर्षामध्ये 8 डेट पण आमच्या झाल्या नाही. म्हणूनच म्हटलं एकत्र आल्यानंतर तरी. आमची एक डेट तुला सांगतो, मी कॉलेजच्या सेकंड इयरला होतो आणि दीपाची मावस बहीण कॉलेजच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये राहायची, तर दीपा तिच्याकडे कधीतरी येईल म्हणून मी त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि माझा क्लास बदलला. लाला लजपत राय कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं आणि प्रिन्सिपलला सांगून माझा क्लासरूम बदलून घेतला की त्या खिडकीतनं मला दीपा कधीतरी आली तर दिसेल. ओके. तर एक दिवस दीपा आली, मी सकाळी 5 उठलो आणि त्या सगळ्या तिकडच्या झाडांवर रेस्कोर्सच्या बाजूलाच आहे आणि तिकडे ती आणि तिची बहीण वॉकला येणार आहे मला माहिती होत. त्या झाडांवर दीपा 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 सगळ्या झाड रेस्कोर्सचे जेवढे झाड आहेत ना त्याच्यावर सगळ्या ठिकाणी दीपा 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 करत घेऊन टाकली. म्हणजे मग लांबून मी तिला बघत होतो, ती लांबून मला बघत होती, आम्ही बोललो नाहीच, बहिणी बरोबर वॉक करत होती आणि मी तिच्या बहिणीला म्हटलं की क्षमाला की मला दीपाला भेटायचं आहे. तर क्षमा म्हणाली की नाही नाही ती आमच्याकडे आली आहे ना, मग ती कशी भेटणार आणि ते बरोबर नाहीये म्हणजे तिला आमच्या विश्वासावर पाठवली. ठीक आहे, माझ्याशी एकदाच मला ती बिल्डिंगच्या खाली भेटली. ओके. आणि तिला मी दीपाला म्हटलं की चल आपण तुला छान बर्गर नावाचा एक प्रकार आला होता त्या काळामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये बर्गर बिग मॅक ते खाऊ घालतो चल. तर म्हणाले नाही आम्ही फक्त त्या बिल्डिंगच्या खाली जिन्यामध्ये 5 ते 7 मी माझ्याशी बोलली आणि चालू जाते बाई होते मावशी बरोबर आणि मी जाते आणि ती मला 5-7 ओळखते. दॅट वॉज आफ्टर अ इयर. नंतर मग एकदा मुन्नानी म्हणजे सुशीलनी शॉपिंगला आला होता तर तिच्या हट्टामुळे तो तिला आमच्याकडे सोडलं ते सकाळी, मग ती दुपारपर्यंत आमच्याकडे होती सगळं शॉपिंग करून आला. पण मला आठवतंय की आम्ही कॉफी प्यालो त्या दिवशी आणि त्याच्यानंतर ती खिडकीतच होती असं कसं यायला पाहिजे होता. अग येईल तू थांब आणि अजून नाही आला असं घाबरत घुबरत आम्ही आमचे डेट्स चालू होते. एकदा मी डेट साठी मला कळलं होतं की भुसावळला हे ट्रेनचा यांनी बोगी बुक केलं आणि नागपूरला हे जाणार होते लग्नाला. दीपक मगरे त्यांचं लग्न होत आणि आमचे रिलेटिव्ह आहेत ते, बरं माझी आणि त्यांची ओळख नव्हती. तर मी भुसावळ पर्यंत पोहोचलो, दीपक मगरेंना स्टेशनवर भेटलो आणि म्हटलं असं दीपक ट्रेन करतो आणि तुमच्या बरोबर तुमच्या भोगीमध्ये तुमच्याकडनं आलोय असं प्लीज तुम्ही सांगितलं फार बरोबर. तर म्हणा अरे वा किती छान तू मुलाकडनं आलाय असं दाखवलं, ट्रेन भोगीमध्ये गेलो तर हे सगळे नातेवाईक होते इथे आणि त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटलं की तू कसं काय ट्रेन मध्ये. मी म्हटलं आमचं नातं आहे मुलाकडचं
आणि मग दीपक बाई पण म्हणायचे हा हा आपल्या नात्यातला आहे गमीसाबांचा मुलगा आहे. आणि मी त्यांच्या बरोबर भुसावळ ते नागपूर, नागपूरला त्यांच्या बरोबर राहिलो, लग्न अटेंड केलं, तिकडनं जळगावला आलो. आणि कहाणी पूरी फिल्मी है. ये तो शुरुआत है, अभी भी शुरुआत ही है. अरे बापरे, 9 वर्ष. मग साखरपुडा कधी झाला आणि त्याच्या पुढे मग लग्न? मी 9 वर्ष तुम्ही फक्त असे लांब लांबच राहून तुमचं रिलेशन चालू होत आणि 9 वर्षांत तुम्ही साखरपुडा केला आणि मग लग्न? 89 मध्ये साखरपुडा झाला आमचा, मार्च मध्ये, 25 मार्च ला साखरपुडा झाला. 90 ला साखरपुडा झाला आणि 90 लाच केलं. 91 ला मी तिथं. वाव, तुम्ही मुंबईमध्ये शिफ्ट झालात दोघही? दादरला आम्ही राहायचो, वडिलांचे गव्हर्नमेंट क्वार्टर्स होते दादरला, वडील पोलीस खात्यात असल्यामुळे आम्हाला पोलीस क्वार्टर्स असतात. येस, पण मग तुमच्या दोघांच्या फिरण्याच्या आवडीच्या ठिकाणं कोणती होती, किंवा दरवेळी या स्पॉटवरती आपण जाऊयाच असं कोणतं ठरलेलं होतं का? खायचं म्हणा किंवा फिरायचं म्हणा, कोणतंही पहिल्यांदा आम्ही लग्न झाल्या ना, मला तिला आपलं ताज हॉटेल आहे ना गेटवे ऑफ इंडियाच्या समोर, तिथे फर्स्ट फ्लोअरला ओल्ड ताज आहे, तिकडे विंडोजच्या बाजूला फर्स्ट फ्लोअरला एक रेस्टॉरंट आहे आणि त्या रेस्टॉरंट मध्ये एक पर्टिक्युलर विंडो आहे, खिडकी आहे, त्या खिडकी कपल बसतात, तिकडनं गेटवे ऑफ इंडिया दिसतो आणि पूर्ण समुद्र दिसतो. ते साईट इतकं छान होतं आणि मी बरेच वर्षात मी असं ठरवलं होतं की मी दीपाला इथे घेऊन येणार. तिचं लग्न झाल्यानंतर पहिली डेट, ऍक्च्युअल आमच्या डेटिंग जे सुरू झालं ते लग्न झाल्यानंतर. आणि त्यावेळेला आम्ही ताजला गेलो होतो, ताजला तिथे बसतो. ही अजून एक मेमरी छान आहे, तिला पण तो दिवस खूप छान वाटतो. तिने एक पर्टिक्युलर डिश खाल्ली होती, तिला खूप आवडली होती. अँड दॅट वॉज अ लवली मोमेंट, व्हेरी रोमॅन्टिक मोमेंट. आज हॉटेल मॅनेज नक्कीच. पण जसं तुम्ही म्हणाल की लग्नानंतर ऍक्च्युअल तुमचं रिलेशनशिप म्हणता येईल किंवा डेट करणं म्हणता येईल ते चालू झालं, पण तेव्हा अशी कोणती गोष्ट होती जी मॅमला दिल्यानंतर त्या खूप खुश व्हायच्या? तेव्हा गजरा दिल्यानंतर स्त्रिया पटकन खुश व्हायच्या असं म्हटलं जायचं, असं अशी कोणती गोष्ट होती? मी फिल्मी होतोच ना, मी लग्नानंतर मी रेडिओला नोकरी करत होतो, तर रेडिओला मी मोटरसायकलने जायचो ना, तर एक फ्लोरिस्ट होता फुलवाला जसलोक हॉस्पिटलच्या अगदी बँक ऑपोजिट समोर, त्याच ते फुलाचं अशी हे छोटस शॉप. बर, त्याला इतकी सवय झाली होती माझी की माझी मोटरसायकल आल्याला तो बाहेरून यायचा आणि छान गुलाब पॅक केलेला असायचा. मी रोज एक गुलाब घेऊन घरी यायचो, रोज एक गुलाब घेऊन घरी यायचा आणि दीपाला ते गुलाब. ते जवळजवळ आता वर्ष दीड वर्ष तो प्रकार चालला होता, तो फुलवाल्याला ती सवय झाली होती. आणि मी रेडिओची नोकरी सोडल्यानंतर पण तो बिचारा संध्याकाळचा वाट बघत असेल काही दिवस की आता येईल ती गाडी. आणि बरोबर, वाव, खूपच मस्त. पण अशा या सगळ्या फिल्मी रोमॅन्टिक लव्ह स्टोरी मध्ये लग्नामध्ये कोणता असा किस्सा घडलाय का जो नेहमी लक्षात राहील? लग्नामध्ये किस्से आहेत सांगण्यासारखे तरी. लग्नामध्ये खूपच गोंधळ होता आमच्या चारदाश्रम. माझ्या मी ज्या शाळेत शिकलो ना त्या शाळेमध्येच छान हॉल होता, तिथेच माझं लग्न झालं. आमचं असं म्हणणं होतं की लग्न मुंबईतच करूया, त्यामुळे सगळे धुळ्यावरनं मुंबईत आले होते. आणि हिची मोठी बहीण रंजूताई ती अख्खी बस चालवत
आली होती. ओके सगळी वरात घेऊन ती बस चालवते, ट्रक चालवते, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा किती जास्त. तो एक मला किस्सा आठवतो की ती सगळी अख्खी बस घेऊन मुंबईत आली होती. अँड लग्नामध्ये तसं आम्हाला फार असं बोलता नाही आलं. आज जसं ती कॅमेरा समोर येताना तिने जे काही गोंधळ घातला आहे, सकाळपासून कालपासूनच ती गोंधळ घालत होती की येणार नाही मी नाही. बरं ते 4 वाजता शी वॉज रेडी की आपलं कॅन्सल झालेलं आहे, त्यामुळे ती खुश होती की चला कॅन्सल झालंय ना. म्हटलं कॅन्सल नाही झालंय की 4:05 केलंय, मला माहिती होत की तू रेडी नसणार आहे. तर लग्नाच्या वेळेला सुद्धा ज्योती दिदींनी तिचा मेकअप केला आणि तो मेकअप केला होता आणि तिचे केस असे बांधले होते आणि ते तिथं रिसेप्शन आणि ते तिला अजिबात असे बांधलेले केस आवडायचे नाही. तिने अख्ख्या रिसेप्शन वर दिसत नाही पण ते चिमटे काढते हा मला सांग ते तिचे सांग बर काय होणार आहे. हा अरे ते फार मस्त होत. अरे माझं काय म्हणणं होतं तुम्हाला, माझ्या एका मित्राने काय केलं होतं, लग्नात खर्च करायचा नाही काय नाही काय, तिथे काय पैसे वाचतील ते पैसे घेऊन तो युरोपला गेला होता बायकोला घेऊन. तर मी असं सांगितलं होतं की आपण असं काम करतोय की फार कोणाला बोलवायचं नाही, रजिस्टर लग्न करूया. तर हिने मला शिव्या घातल्या होत्या आणि माझ्या आईने पण मला खुश केली असं असतं. नाही तिचं म्हणणं काय होतं की मला विधिवत लग्न करायचं, प्रॉपर विधी करायच्या. आणि आईचं म्हणणं होतं नाही आपण सगळ्या नातेवाईकांना बोलवायला पाहिजे, आपण सगळ्यांच्या लग्नात जातो मग त्यांनाही आपल्याला माझ्या मुलाच्या लग्नाला यायचं. पण त्या आईने हट्ट केला होता, आईने पण हट्ट केला होता. म्हटलं ठीक आहे. नाशिकचे माझे मामा आहेत दीपक मामा, त्यांचे गुरु, ते खूप छान लग्न कार्य पूजा सगळं सगळं छान करतात. मी खास ते त्र्यंबकेश्वरचे पुजारी असल्यामुळे तिकडनं इन्व्हाइट केलं होतं की प्लीज तुम्ही या. आणि मला जितक्या विधी असतात ना प्रॉपर हिंदू धर्मामध्ये ज्या विधी असतात त्या सगळ्या करायच्या. नॉर्मली काय होतं आपण त्या पुजाऱ्याला जास्ती पैसे देतो आणि पटकन आटप असं मी ऐकलंय त्या पटापट आटपून टाक, फार लांबण लावू नको, गर्दी होते, हे होतं ते होतं, खोळवतात, जेवायला मिळत नाही वगैरे. मी त्यांना सांगितलं होतं जेवढं विधी, तर म्हणलं नाही पूर्ण विधी करायचे असतील तर 12 तास. म्हटलं लागू दे, 12 तास लागले तरी चालेल. सकाळी 5 वाजता आमच्या विधी सुरू, सकाळी 5 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आमच्या लग्नाच्या विधी चालल्या होत्या. सगळे वैतागले होते, मध्ये आम्हाला फक्त बोला बोला मॅम. तर म्हणजे लग्न संपता संपता रिसेप्शन आलो होतं, रिसेप्शनला रिसेप्शनची वेळ झाली होती आणि विधी चालूच होत्या. मध्ये जेवणाला त्यांनी थोडासा वेळ दिला होता आम्हाला दुपारच्या. बाकी इतक्या छान विधी झाल्या, इतक्या सुंदर विधी झाल्या, तेव्हा मला कळलं की आपल्या संस्कृतीमध्ये लग्नाच्या विधी छान असतात. सो इतक्या वर्षामध्ये तुम्हाला दोघांना एकमेकांच्या चांगल्या आणि वाईट ह्या सवयी माहिती झाल्या असतील की पर्टिक्युलर एखादी सवय वाईट आयुष्य तशीच राहते, पटकन चेंज होत नाही कितीही बोललं तरी, किंवा चांगली सवय खूप छान होऊन जाते अजून. तर अशा दोघांनी एकमेकांबद्दलच्या एक चांगली आणि एक वाईट सवय मला सांगा. मॅम पासून सुरुवात करूया. आम्हाला मॅम वाईट सवयची लिस्ट सांगितली असं काही नसेल. नाही वाईट असं काही गोष्ट अशी कधी कळलं नाही त्यांच्यात काय ते, म्हणजे मी सांगू नाही शकत. ओके आणि चांगली सवय चांगली पण नाही सांगू शकत, त्यांच्या काही सवय मला आवडतच नाही वाईट आहेत. काहीतरी चांगल्या सवय असतील ना माझ्या. तुम्ही सांगा सर. तिची चांगली सवय, हीच एक चांगली सवय आहे की तिला वाईट सवय दिसतच नाही, म्हणजे माझ्यातल्या वाईट गुण तिला दिसत नाही. बरं
तिचं एक मला फार पूर्वी पटलं होतं, म्हणजे आपल्याला नॉर्मली सवय असते की आपण आय लव्ह यू असं म्हणतो आणि एक्सपेक्ट करतो आय लव्ह यू टू. तर मी पण सुरुवातीला आय लव्ह यू म्हटलं की त्याच्यानंतर ती आय लव्ह यू टू आयुष्यात कधीही म्हणत नाही किंवा म्हटलेली नाही. तर मला सारखा प्रश्न पडायचा की असं कसं जगामध्ये ज्या वेळेला आपण आय लव्ह यू म्हणतो तर जगात त्याचं उत्तर आय लव्ह यू टू येतं किंवा माझं पण तुझ्यावर प्रेम आहे असं. तिने मला एक दिवस खूप छान सांगितलं होतं की प्रेम बोलून दाखवणं पेक्षा प्रेम आतून कळायला हवं, म्हणजे समोरच्या माणसाला आपण प्रेम करतोय हे दिसायला हे या फॉर्मॅलिटीज ज्या आहेत ना की आय लव्ह यू आय लव्ह पेक्षा लव्ह शुड रिफ्लेक्ट. आणि ते इतकं करेक्ट आहे की जर एकमेकांचं प्रेम असेल तर ते रिफ्लेक्ट होत, ते दिसत, ते कळत, ते तुम्हाला सांगायची गरज नाही, प्रत्येक वेळेला अश्युअर करायची गरज नाही की माझं प्रेम. बरं, तिच्यात असंख्य असंख्य चांगल्या गोष्टी आहेत. तिने एक गोष्ट जर मनात धरली तर जग इकडच तिकडे झालं तरी ती करणारच, तिला कोणी थांबू शकत नाही. माझ्याशी लग्न करायचं तिने मनावर घेतलं होतं त्यावेळेला, तर ती इतकी कन्फर्म अशी होती, इतकी 8 वर्ष तिला असंख्य लोकांनी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला होता की गेट अ बेटर पर्सन, आणखी चांगला मुलगा मिळेल, हे हा वाया गेलेला पय्यात पोरगात काय. उलट तुम्हाला मुंबईत छान मुलगी मिळेल तुला. पण मॅम तुम्हाला मला विचारायला आवडेल, ते ऍक्टर किंवा या इंडस्ट्री मधले आहेत याच घरामध्ये कधी हे झालं का की ऍक्टर आहे तर करायचं की नाही, ह्याच्याबद्दल कधी काही होतं दुमत कोणाचं? नाही, तेव्हा ऍक्टिंग म्हणजे लाईक हॉबी करत होते ते, आणि मग लग्न करायचं म्हणून जॉब त्यांनी जॉईन केलेला लग्नापुरता. आणि मग लग्न झाल्यानंतर मिथिला झाली लगेच वर्षानंतर, आणि मग त्यांना सिरियल आणि हे मिळायला लागले, मग त्यांनी जॉब घेतले. ओके, सो मला तुमच्या लव्ह स्टोरी माझी आई होती की तिला काही प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे लाईक ती अशी फार्म होती की तिकडेच मला माहिती द्यायची. अच्छा, ओके. आणि तिचे वडील त्यांचे थिएटर्स होते, आमचे टुरिंग थिएटर्स होते तिकडे खानदेशात, ओपन थिएटर टुरिंग थिएटर, त्यामुळे असं पिक्चर आणि मला ते खूप आवडतं असं फिल्मी सगळं. तर पण हे फिल्म मध्ये काम करतील असं तेव्हा एवढं माहिती नव्हतं, लाईक म्हणजे थोडे एक दोन केले होते लग्नाच्या आधी त्यांनी मुंबईचे बघते पहिले. आणि मग जॉब केल्यानंतर असं वाटलं नाही की हे जॉब सोडतील आणि पूर्णपणे याच्यातच येतील असं तेव्हा वाटलं नव्हतं, पण ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नव्हता. ओके, जेव्हा विचारलं की मी मला फुल टाइम करिअर करू सपोर्ट होता, आणि मी खूप लकी आहे मला आई वडिलांचा खूप सपोर्ट होता. म्हणजे मी हे करिअर घ्यायला गेलो त्यावेळेला आम्हाला मिथिला झाली जे मुलगी होती, त्याच्यानंतर मी हे प्रोफेशन घ्यायचं. सो आता मी तुम्हाला काही गोष्टी विचारेल, त्या तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये पहिल्यांदा काय काय केलं होतं ते सांगा त्याच्याबद्दल. सुरुवात करूया, पहिली मूवी एकत्र कोणती बघितली? खून पसीना. लग्नाच्या आधी खून पसीना, त्याच्यानंतर शरारा, दोन सिनेमे सलग, एक दिवस खून पसीना एक दिवस शरारा. ओके ओके, फर्स्ट नाटक. फर्स्ट नाटक आम्हाला नाही आठवत, कारण फार नाटक मी नाटक केली आहेत, नाटक नाही, नाटक मी फार नंतर नंतर बघायला. पहिली ट्रिप कुठे होती आणि कोणी प्लॅन केलेली?
लग्नानंतर आम्ही मदुराईला गेलो होतो. खूप भटकलो होतो आम्ही. पहिली जी ट्रिप होती ती कोडायकनाल, कोयंबतूर फ्लाईटनी आम्ही कोयंबतूरला तिकडनं आम्ही कोडायकनालला गेलो, तिकडनं मदुराईला गेलो. मदुराई वरनं आम्ही कुटीला आलो, कुटी वरनं बँगलोरला गेलो, बँगलोरनं गोव्याला गेलो, गोव्यावरनं मग मुंबई. म्हणजे त्याच्या आधी आम्ही जी ट्रिप प्लॅन केली होती ती बाईसाहेबांनी कॅन्सल केली. ती अशी होती, इकडनं फ्लाईट पकडायची चेन्नईला, चेन्नई वरनं पोर्ट प्लेअरला जायचं, पोर्ट प्लेअरला अंदमान निकोबार जाऊन तिथे 8 दिवस राहायचं, आणि तिकडनं शिपनी कॅलकटाला जायचं, कॅलकटावरनं आम्ही मुंबईला यायचं. अशी ठरलेली ट्रिप, सगळं प्लॅन झालं होतं, सगळं बुकिंग झालं होतं. आणि तिने मला सांगितलं, पण का बुक, मला न विचारता का बुक केलं? मी म्हटलं का बुक केलं, म्हणजे मला तुला एक वेगळीच ट्रिप द्यायची. म्हणजे पण मला पाणी आवडत नाही. म्हटलं पाणी आवडत हो, मला पाण्याचा खूप आहे, शिपनी वगैरे मी येणारच नाही. म्हटलं दिवा असं नको करू, काय नाही मोठी शिप असते, पाण्याचा काय संबंध नाही, येणार नाही. आणि तिचं ते गुण जे म्हणतो ना, की तिने जर ठरवलं की मग इकडे तिकडे झालं तरी काही बदल नाही. मग सगळी ट्रिप कॅन्सल केली. मग म्हटलं कुठे जायचं, मला म्हणाली उटीला. म्हटलं अगं सगळेच उटीला जातात, आपण का उटीला जायचं? मग त्याच्यानंतर मग कोडायकनालला प्लॅन केलं, विच इज बेटर दॅन उटी. मग तिला मंदिरं खूप आवडतात, ती तशी खूप देवपूजा करते, आरती करते, तेव्हाही करायची, उपास तपास करते, पोथ्या वाचते, ती रोज पोथी वाचते, आजही वाचते, वर्ष वाचते. आणि त्यामुळे मदुराई टेम्पल, one of the best temples in India, Asia or the world, इतकं सुंदर आहे की तुम्हाला 2-3 तास नुसतं मंदिर बघायला लागलं. त्यामुळे मदुराईला आम्ही गेलो, अतिशय सुंदर टेम्पल. इकडनं आम्ही निघालो होतो कन्याकुमारीला, पण ती म्हणाली नाही आता मला कन्याकुमारीला नाही जायचं, मला उटीला. मग आम्ही मदुरेवरनं कन्याकुमारीला न जाता आम्ही परत मागे उटीला आलो, राहिलो. अँड देन तशी आमची पहिली इंटरेस्टिंग ट्रिप आहे. दुसरी ट्रिप वॉज इन खजुराहो लखनौ. ओके वा, नेक्स्ट पहिला सरप्राईज प्लॅन कोणी कोणासाठी आणि कसा केलेला? प्लॅनिंग वगैरे आमच्याकडे स्पॉन्टेनियस आमचं. ओके. आणि बरं, तिला ना फिरायला खूप आवडतं. म्हणजे आज जरी म्हटलं चला आपण गाडी काढून गोव्याला जाऊया का कुठेही जाऊया, म्हटल्यानंतर ती 15 ते 20 मिनिटात सगळं पॅकिंग करून निघू शकते. परत गाडीतनं ती कितीही प्रवास करू शकते. ती तिचा भाऊ आणि ती अख्खी फॅमिली इकडनं ते इथे जातात, तिथे नॉर्थला. आता सगळे कुठे गेले होते मी सगळे, आता कुंभमेळ्याला बाय कार गेले होते, त्याच्यात लडाखला आता सगळी फॅमिली जाऊन आली, आणि हे सगळे गाड्याने जातात. ओके. नेक्स्ट पहिला अनिव्हर्सरी गिफ्ट. पहिला अनिव्हर्सरी गिफ्ट मी दिला आमची लेक ओके आणि एकमेव गिफ्ट ज्याच्यानंतर आम्हाला आयुष्यात काही गिफ्ट मिळालं नाही तरी चालेल. आणि तिने आता आम्हाला आणखीन एक छान गिफ्ट दिग्विजयच्या रूपाने दिलेलं आहे. सो वी आर ब्लेस्ड विथ अ डॉटर अँड अ सन. यस. ओके. लग्नानंतरचा पहिला सण. पहिला सण, सण फेस्टिवल, सण सण आम्ही छान करायचो साजरी. कारण मुलींच्या मम्मी दादा आम्हाला दोघींना खूप आवड होती देवाची आणि फुलं गजरे वगैरे. आम्ही प्रत्येक सण खूप छान असं मस्त करायचो. एकही सण 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 खूप छान सण की रांगोळी हार पाडायला
एक दिवस तर ती मला सकाळी सकाळी की दूध प्या म्हटलं नाही मला नको आहे दूध, नाही नाही प्यायलाच पाहिजे, तर का एवढा का आग्रह करतो, म्हणाले नाही आज नाग नागपंचमी आहे ओके आमच्याकडे सण हे खूप आई असेपर्यंत तर सण म्हणजे सगळे सण सगळे म्हणजे पारसी न्यू इयर पण आम्ही साजरा करायचो, आम्ही क्रिसमस पण साजरा करायचो. तुला माहितीये का माझी आई तर लेकीसाठी सांता क्लॉजनी आणलेली गिफ्ट सुद्धा ठेवायची 24 डिसेंबरला तिच्या उषाशी मिथिलाच्या माझ्या लेकीच्या उषाशी ती गिफ्ट ठेवायची आणि सांता क्लॉज घेऊन गेला असं माझ्या लेकीला अजूनही वाटत असेल की हा माझ्याकडे त्यावेळेला सांता क्लॉज यायचा. तर सगळे सण पण ईद आणि हे सुद्धा आम्ही साजरे सगळेच कारण त्यावेळेला मस्त मटन बिर्याणी बिर्याणी काय धमाल असायची त्यामुळे सण सगळेच ऑल इंडियन फेस्टिवल बैल पोळा सगळेच ओके. नेक्स्ट दोघांनी मिळून पहिली घरात आणलेली मोठी वस्तू. ऍक्च्युली मी जेव्हा अंधेरीला शिफ्ट झालो त्यावेळेला सगळं घरात सगळं सामान तिने केलं तिने आणलं ते घर तिने तिचं तोपर्यंत आम्ही क्वार्टर्स मध्येच राहायचो स्वतःच असं घर नव्हतं. माहींच घर आम्ही डेकोरेट करत असताना वडील रिटायर झाले होते आणि आम्ही क्वार्टर्स मध्ये राहत होतो आम्हाला नोटीस येत होत्या की घर मोकळं करा मोकळं करा. त्यामुळे माहींचं घर फार असं नाही घाई घाई आम्ही सगळं फर्निचर म्हणा असत पण अंधेरीचं घर दीपाने तिच्या पद्धतीने सगळं डेकोरेट केलं तिला जसं हवं होतं तिचं स्वतःच मोठ्या वस्तू काही आणल्यास त्याच घरामध्ये. पण आमच्या खरं सांगू का आमच्या दोघांचं असं वस्तूंमध्ये फार जीव अडकत ठीक आहे त्या बेसिकला हा प्लांट्स म्हणजे जीव की प्राण झाड तिलाही अतिशय आवड आहे. बरं आम्ही दोघेही झाडांबरोबर बराच वेळ घालवतो. आता कामाच्या निमित्ताने ठाण्यात राहावं लागतं तर तिथे पण जी झाड आहेत तर आम्ही तिकडे गेलो अंधेरीत राहायला तर झाडांना पाणी कोण देईल म्हणून आमच्या घराची चावी तीन माणसांकडे असते. त्या बायका इथे कामाला येतात त्यांच्याकडेही असते वॉचमनकडेही असते आणि ज्याला जमेल त्यांनी झाडांना पाणी घालायचं ही एक अलिखित असा नियम आहे की झाडांची काळजी घ्यायची. परत झाड कुठलं मरायला लागलं तर आम्हाला दोघांनाही काळजी वाटते. आम्ही सकाळी चहा पित असताना त्या झाडांची बोलतो काळजी घेतो का आजारी आहे काय आय थिंक दॅट आमच्या दोघांचं एक कॉमन फॅक्टर आहे की आमचं दोघांचं स्वप्न आहे की एक छानसं फार्म हाऊस बांधायचं किंवा शेत घ्यायचं छानशी शेती करायची काही मशीन ठेवायच्या आणि तसाही नावाचा गवळी असल्यामुळे मी ऑफिशियली ठेवू शकतो दॅट इज फ्युचर प्लॅन. पण निसर्ग आणि निसर्गाच्या सानिध्यात राहणं दोघांनी येस खूप खूप मज्जा आली तुमच्या दोघांची बोलून खूप छान आहात तुम्ही दोघांना आणि थँक्यू सो मच तुम्ही माझ्या या सेगमेंटमध्ये आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या थँक्यू सो मच. पूजा थँक्यू सो मच तू एक फार मोठं काम केलेलं आहे. दीपा एवढं बोलली खूप बोलली ती एक तर येत नाही ती लोकांसमोर येत नाही ती बॅकग्राऊंडला असते. तुला माहितीये ना की अशी माणसं असतात जे स्ट्रॉंग फोर्स असतो की तो स्ट्रॉंग सपोर्ट असतो बिहाइंड द सीन. आम्ही ऍक्टर्स पण सगळे मोठे काम होतो तर आमच्या मागे रायटर्स क्रिएटिव्ह डिरेक्टर्स प्रोड्युसर जे स्क्रीनवर येत नाही तर मला असं वाटतं की दीपा इज वन ऑफ द स्ट्रॉंग फोर्स की बिहाइंड द सीन सगळं काम करत असते म्हणजे तिला माझे दुर्गुण दिसले नाहीत किंवा तिने काही सांगितले नाही आणि तू बघली म्हणजे तिच्या न बोलण्याने सुद्धा खूपस ती बोलून गेली आहे. इफ यू रीड बिटवीन द लाईन दीपाच्या बऱ्याचशा गोष्टी ती न बोलता कम्युनिकेट कर. थँक्यू आय लव यू फॉर इन्व्हायटिंग दीपा येस इन दिस शो. थँक्यू मॅम थँक्यू सर लव स्टोरी सेगमेंट येस अँड थँक्यू दीपा फॉर बीइंग माय
लाइफ पार्टनर सपोर्ट असे छान रहा, हेल्दी रहा, काळजी घ्या एकमेकांची आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. बाय.